बहुजन रयत परिषद नाशिक जिल्ह्याच्या वतीने निफाड फाटा पिंपळगाव बसवंत येथे कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री लक्ष्मण रावजी ढोबळे यांच्या उपस्थितीत पार पडले. बहुजन रयत परिषद या सामाजिक संघटनेच्या वतीनं समाजातील तरुण होतकरू कार्यकर्त्यांना या मेळाव्यात मार्गदर्शन मिळावे यासाठी बहुजन रयत परिषदेचे संस्थापक तथा माजी कॅबिनेट मंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे हे समाजातील कार्यकर्त्यांना समाज बांधवांना या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. त्यासाठी समाजातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी लक्ष्मणरावजी ढोबळे यांनी सर्व उपस्थितांना आपले मार्गदर्शन केले. बहुजन रयत परिषदेच्या वतीने या ठिकाणी संजयभाऊ शिरसाट यांना नाशिक जिल्ह्याचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. त्यानिमित्तानं संजय शिरसाट यांनी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. साधारण अनुसूचित जातीमध्ये अबगडचा प्रवर्ग मिळावा, अण्णाभाऊंचं आणि वीर लहुजी वस्ताद साळवेंचं यथोचित असं राज्यभराला मार्गदर्शन करणारं स्मारक व्हावं, शिवरायाचं स्मारक, बाबासाहेबांचं स्मारक आणि लहुजी वस्ताद साळवे यांचं स्मारक हे तातडीनं करावं अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. आरक्षणाच्या संघर्षामध्ये जाती जातीतला अंतर वाढवण्याचं काम मोठ्या प्रमाणात गेल्या 2 वर्षामध्ये सुरू आहे. त्याऐवजी सरकारने सवर्णाच्या 10% लोकांना आरक्षण देऊन हा आरक्षणामधला ताणतणाव जो कमी करण्याबद्दलची भूमिका महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारनं घेतलेली आहे त्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो आणि दुबळ्या आणि लहान गरीब कुटुंबातल्या तरुणाला नोकरी मिळण्याची हमी देणारा जीआर त्याच्यावर राष्ट्रपतींची मोहर उठवण्यात आली, मान्यता देण्यात आली याबद्दल बहुजन रयत परिषदेला मोठं समाधान आहे. या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीत, उद्योग व्यवसायाच्या बाबतीत आणि एकूणच चळवळीच्या आणि सवलतीच्या बाबतीत मागं असलेल्या अनुसूचित जातीतल्या ज्या लहान लहान अशा प्रकारच्या जाती आहेत या जातीच्या उद्धाराचं उत्थापनाचं काम तातडीनं महाराष्ट्र शासनाकडून सुरू करावं आणि तात्काळ आरक्षणाच्या बाबतीत अबगडचा प्रवर्ग मंजूर करण्यात यावा. देशातल्या 12 राज्यांनी शिफारस केलेली आहे केंद्राकडं, 13वं राज्य म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रवर्गाच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी यासाठी आम्हाला चळवळ उभी करावी लागेल, त्यासाठी प्रयत्न करणं हे तसेच यावेळी नवीन शाखेचे उद्घाटन करून फीत कापून या फलकाचे अनावरण करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून यावेळी अभिवादन करण्यात आले. तसेच लक्ष्मणरावजी ढोबळे यांचे ऑक्शनही यावेळी करण्यात आले. या प्रसंगी संजय शिरसाट यांना जिल्हा अध्यक्ष पद बहाल करण्यात आले. या प्रसंगी आमदार दिलीप बनकर, वित्राड प्रतिष्ठानचे प्रदीप सरोदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे, अलका बनकर, बाबासाहेब अस्वले, दत्तात्रय काळोखे, पंडित जाधव आदी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक जिल्हा अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केले होते. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.